नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे महाडकन म्युझिक सावंत। मित्रांनो, आत्ता आपण आहोत रेणीगुंटा म्हणजे आंध्र प्रदेशमधील रेणीगुंटा आपलं रेल्वे स्टेशन, जिथून तिरुपतीसाठी आपण जातो तिरुमल्ला इथे। तर काल आमची अचानक ट्रेन कॅन्सल झाली, त्यामुळे आम्हाला इथेच रूम घ्यावी लागली। तर तिथे आणखी रूम आहे या बाजूला। तर काल जवळपास 7:30 ते 7 वाजता आम्हाला मेसेज आला की तुमची ट्रेन अचानक कॅन्सल झाली, त्यामुळे मग आम्ही दुसऱ्या दिवशी तर बघू कसं काय, अजून सीट कन्फर्म नाही आहेत। तर मग काल आम्ही रूम घेतल्यानंतर रात्री इथंच काल रेणीगुंटाला राहिलो। आता आज आमची ट्रेन आहे जवळपास 10 वाजता रात्री, त्यामुळे आज दिवसभर पूर्ण आम्ही रेणीगुंटा फिरणार आहोत आणि अजून एक पॉईंट राहिला आहे तोसुद्धा करणार आहोत। तर बघू आता कसं काय, आजचा दिवस एन्जॉय करता येतो तो करणार आहोत आणि संध्याकाळी आमची ट्रेन भेटो कन्फर्म सीट हो हीच अशी एक मागणी। तर बघू आता तेसुद्धा होईल लवकरच। तर आपली रूमसुद्धा तुम्हाला मी दाखवतो। आता आपली मित्रमंडळी तिथे आराम करत आहेत, काही जण कपडे धुतले ते सुकतसुद्धा घालत आहेत, वाळत घातलेले तिथे। तर असं तर समीर पवार आपला 100% बघू शकता पाठीमागे आराम करतो आहे, काही मंडळी आपले फ्रेश झालेले तिथे संपूर्ण। तर आता आतासुद्धा परिसर बघू आणि बघूया कसं काय, आता रेणीगुंटा बघण्यासारखं काय ते सुद्धा। तर मित्रांनो, इथं साऊथ इंडियन फूड एकदम जबरदस्त असतं, आपल्या महाराष्ट्रांपेक्षा असं नाही बोलू शकत, महाराष्ट्र तर महाराष्ट्राचंच आहे। पण शेवटी इथं आल्यानंतर इकडची चव बघायला पाहिजे, त्यासाठी आम्हीसुद्धा इथं 2 दिवस या टाईपचं इथं जेवण केलं होतं, खाल्लं, मजा आली, मस्त वाटलं। पण आता लवकरच आपल्या जिभेवर आपली एकदम चमचमीत अशी महाराष्ट्रीयन एक चव असते ती चाखायची आहे, त्यामुळे आता लवकरच महाराष्ट्रात एंटर करणार होत आपण आणि मग आपला तांबडा पांढरा रस्सा वगैरे जे काय, नाही तर आपण डायरेक्ट पुणे। तर बघू आता पुढे कसं काय होतं आणि आजचा दिवससुद्धा, तर भेटू थोड्याच वेळात। मित्रांनो, आपण आता निघालो रेणीगुंटामधील काही प्लेस आहेत त्यामध्ये आपण फिरणार आहोत। तर आपले रूमवरून आपण आता निघालो आपल्या नवीन लोकेशनला, त्या आज आपण सगळं कुठं जाणार आहोत, पद्मावती मंदिरला आम्ही जाणार आहोत आज आणि ती माझ्या पाठीमागे बघू शकते ती बॅनरवरती या तिरुमल्ला आणि तिरुपतीमधले हे काही लोकेशन हे सुद्धा आपण फिरलो। तर हे तुम्हाला सुद्धा सगळे एक एक व्हिडिओमध्ये दिसणार, डे 1 डे 2 पार्ट 1 पार्ट 2 असे सगळे येणार आहेत अलग। तर लवकर देतील ते सुद्धा। तर आता वाजलेले 1:22 आहे आणि आपण आता चाललो मार्केट एरियामध्ये आणि मार्केट एरियामध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता तर आंध्र प्रदेशमधील फेमस असे त्यांची इथल्या काही गोष्टी आहेत त्यासुद्धा तुम्हाला मी आता दाखवतो। पण आत्ता इथे रेणीगुंटामध्ये आपल्याला जास्त करून महाराष्ट्रीयन हॉटेल्स खूप मिळतात, कारण आपले महाराष्ट्रातील लोक बरेच जे टुरिस्ट येतात इकडे, तर त्यांना इकडचं खाणं जमत नाही शकत, तर त्यांना ते आपल्याला ती पाहिजे असते महाराष्ट्रीयन। तसंच या एरियामध्ये बरेचसे हॉटेल आहेत जिथे आपलं महाराष्ट्रीयन जेवण मिळेल। तर आता आपण बघू एखादी रिक्षा करू आणि रिक्षाने आपण जाणार आहोत आता आपल्या पद्मावती या मंदिराकडे। तर याबद्दल इकडे स्टेशन आहे आणि पाठीमागे हा मार्केटचा एरिया। तर आपण बघा ते किती रिक्षा किंवा काही गाडी असेल त्याप्रमाणे आपण तिथे जाणार आहोत। पण आता मास्क लावूयाच पाहिजे त्यामुळे। तर आपण काल इथे या लॉजला आलो होतो आणि इथून त्यांनी ॲडजस्ट करून दिलं आपल्या त्या नवीन लॉजला आणि बघू शकता आता समोर तुम्हाला येथील रेल्वे स्टेशनचा परिसर। तर मित्रांनो, हा आहे रेणीगुंटा रेल्वे स्टेशन बघू शकता आणि या ज्या बस लागतात याच बसेस आपल्याला घेऊन जातात तिरुमल्ला, म्हणजे मेन जे बालाजीचं मंदिर आहे तिथे। ज्यावेळी तुम्ही याल आपल्या पुणे जंक्शनवरून निघाल या तिरुपती साईडला आणि त्यावेळी तुम्हाला रेणीगुंटा रेल्वे स्टेशनला उतरावं लागेल, त्यानंतर या अशा बसेस असतात। तर या बसेसने तुम्हाला तिकडेवरती तिरुमल्ला या मंदिरापर्यंतच्या परिसरामध्ये घेऊन जातात। तर इथून जवळपास 35 किलोमीटर अंतरावर आहे, तर त्यासाठी या बसने तुम्हाला तो प्रवास करावा लागेल, नाहीतर प्रायव्हेट गाडीसुद्धा असतात जीप वगैरे, तर त्याच्यानेसुद्धा तुम्ही जाऊ शकता। तर आता आपण आहोत इथं आज रेणीगुंटाला आणि आता तुम्ही बघू शकता दिवसा खूप गर्दी आहे आता या इथे। आम्ही आता इथं ऑटो केलेली आहे रेणीगुंटाला पद्मावती मंदिरला जाण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता आम्हाला 7 जणांनी ते ऑटोमध्ये कशी ॲडजस्ट केलेली आहे, या इथे बसलेलं या पाठीमागे 3 आणि आम्ही इकडे 2, अशा प्रकारे आम्ही सगळे 7 जण या ऑटोमध्ये बसलेलो होतो। मित्रांनो, अजून बघूया आम्ही 7 जण या
ऑटो मध्ये बसलेलो केलेले गोविंदा। मित्रांनो आम्ही आता चाललेलो मंदिरामध्ये, पद्मावती मंदिरामध्ये, आणि असं ऑटोचा आमचा प्रवास चालू आहे। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हा पंजाबी ढाबा इथे आम्ही काल रात्री आलो होतो जेवणासाठी, आणि याच रस्त्याने सरळ गेल्यानंतर तुम्हाला तिरुमल्ला साईडला बसेस घेऊन जातात। मित्रांनो या बाजूने समोर रस्ता गेला तर तिरुपतीला जातो, आणि इकडे आपल्याला लेफ्ट मारे जाता पद्मावती मंदिराकडे। मित्रांनो आपण आता मंदिराच्या जवळपास पोहोचलेलो आहोत, पाठीमागे माझ्या मग बघू शकता तुम्ही हे आहे पद्मावती मंदिर। तर इकडे आपण आता जरासा आतमधल्या बाजूला चाललो या बाजूला समोर, जरा खाण्यासाठी काही व्यवस्था करूया, जरा पोटपूजा पहिली करू आणि मग नंतर बाकी दर्शनासाठी जाऊया। तर बघू आता दर्शनासाठी किती वेळ लागतोय, जर लाईन नसेल खूप मोठी तर थोडा वेळ लागेल, जर नसेल तर मग कसं लवकर होईल बघू आता पुढे कसं काय काय होतं ते, आपण तिथे गेल्यानंतर आता समजेल आपल्याला। आम्ही आता पद्मावती टेम्पल इथं आलेलो आहोत आणि अन्नप्रसादम या इथे आम्ही आता पोचलेलो आहोत। इथं बघू शकता तुम्ही जेवणासाठी पहिला केळीची पानं दिलेली आहे, इथं अशी सोय केलेली आहे आपल्याला, आणि प्रत्येक एका टेबलवरती एक मोठं जग दिलेलं आहे पिण्याच्या पाण्यासाठी। तर बघू आता आपला प्रसाद सुद्धा काय येणार आहे, काय दिवे लागले खूप लागले, मित्रांना सुद्धा खूप भूक लागली आणि सगळे आता प्रसादाची वाट लागते। तर थोड्या वेळा आल्यावर तुम्हाला मी दाखवेन, प्रसाद आलेला तुम्ही बघू शकता, डाळ भात, इथं चटणी आहे, इथं कारल्याची भाजी दिलेली आहे, आणि आपले मित्रमंडळाचा सगळे प्रसादाचा आनंद घेताना बघू शकता तुम्ही इथं त्याबद्दल। आणि संपूर्ण मोठा असा हॉल दिसेल तुम्हाला, हा एकाच वेळी जवळपास 300 ते 400 लोक जेवू शकतात इतका मोठा हॉल आहे इथला। तर आपण आता प्रसादाला सुरुवात करूया, नंतरच भेटू डायरेक्ट। तर मित्रांनो समोरून आहे मंदिराचा एंट्रन्स, हा मेन गेट आहे, आणि यासाठी लाईन लावण्यासाठी आपल्याला इकडून जायला लागेल आता या बाजूला इकडे, पण इकडून बघू शकता खूप सारी अशी मोठी लाईन आहे। तर ही लाईन लावल्यानंतर आपल्याला मंदिरात प्रवेश मिळणार आहे। तर आपण आता या बाजूला जाऊया आणि लाईनमध्ये उभे राहूया आता। तर मित्रांनो आपण आता पोहोचलोत मंदिराच्या परिसरात, तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे मंदिराचे मेन एंट्री तुम्हाला दिसेल, आणि या साईडला पाठीमागे आहे मंदिरात जाण्यासाठी लाईन, तर खूप मोठी लाईन आहे। मोबाईलसुद्धा आपण आज घेऊ शकत नाही, मोबाईलसुद्धा आज ठेवायला सांगितले, आणि बघू शकता हा आणि आपला मित्रसुद्धा समीर इथे बसलेला आहे, कंटाळा आहे शेवटी खूप चाललेला आहे त्यामुळे। तर आता बघू किती वेळ लागते, आणि जवळपास मला वाटतं 15 ते 20 मिनिटं लागेल, पण अर्धा तासानंतर आपण आता मंदिरात पोहोचणार आहोत, 1-1.5 तास तरी जाऊ शकतो। आता शॉर्टकटवाला जर का आपल्याला भेटली तिकीट तर आपण तिकीट काढू आणि डायरेक्ट मग मंदिरात जाऊ। तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे खूप सारी गर्दी दिसेल तुम्हाला या बाजूला, पण एवढी मोठी गर्दी आता कधी खाली वाहून थांबू शकत नाही, आणि आपली ट्रेनसुद्धा आजच्या वाजल्याजवळपास 3 आणि खूप ऊन लागते आता, त्यामुळे कडाक्याच्या उन्हातसुद्धा खूप आता कंटाळा आलेला आहे। आता जितकं लवकर दर्शन होईल तितकं बरं आहे। तर बघू आता किती वेळ लागतं, आपण जाऊ डायरेक्ट लाईनीत। मोबाईल आतमध्ये ठेवायचे त्यामुळे प्रकार मोबाईल आता आपण इथं ठेवू। तर फायनली आम्ही आत्ता आलेलो जस्ट मंदिरातून दर्शन करून, पाठीमागे मंदिर बघू शकतो तुम्ही, आता आम्ही दर्शन करून आलेलो आणि आता समोर चाललेलो मार्केटमध्ये काही खरेदी करण्यासाठी। तर बघू आता काय बघता, आपले मित्रसुद्धा गेलेले तिथे खरेदी करता इथला मंदिराच्या साईडचा मार्केट, मंदिराच्याच बाजूला असलेला हा इथला। Thank you.
सोडलेलं आणि आपण चाललो आता रेल्वे स्टेशनला रेणीगुंटाच्या. आपली ट्रेन आहे आता 9:45 तर 8 वाजलेले. आपले मित्रमंडळी सगळे निघालेले आहेत बॅग्स घेऊन वगैरे. तर डायरेक्ट आपण आता स्टेशनवरती जाऊ आणि बघू आता ट्रेनला किती वेळ लागतो. तर मित्रांनो समोर बघू शकता आहे रेणीगुंटा रेल्वे स्टेशन आणि लाईट्स वगैरे बघा खूप छान आहेत. मस्त वाटतं एकदम स्टेशन. आमचा आता परतीचा प्रवास सुरू झालेला इथून रेणीगुंटा जंक्शनवरून. तर इथून आमची ट्रेन आहे 9:45. फायनली सकाळचे 9 वाजलेले. काल रात्री आम्ही 9 वाजता रेणीगुंटा रेल्वे स्टेशनवरून बसलो होतो. रात्री खूप गडबड असल्यामुळे काही व्हिडिओ शूट नाही करू शकलो. तर आता डायरेक्ट सकाळी सगळ्या आपल्या मित्रांना आपण येऊन भेटलेलो. आपल्या सीट्स काही इकडे होत्या, दोन पलीकडच्या डब्यामध्ये होत्या. त्यामुळे तर आता सगळे मित्र आपण एकत्र येऊन बसलेलो आणि आता काही तासामध्ये आपण आता पुणे जंक्शन येऊन बसणार आहोत. तर थेट भेटूया डायरेक्ट आता पुण्यावर. तर मित्रांनो आपण आता फायनली पोहोचलेलो पुणे स्टेशनला. तुम्ही बघू शकता पुणे जंक्शन आणि पुणे जंक्शनला आपण आता जस्ट पोहोचलेलो. तर इथून पुढे आपल्याला गाडी पिकअप करायला येणार आहे. तर बघू आपण थोडा वेळात येईल. मित्रमंडळी सुद्धा सगळे उतरले पाठीमागे. मित्रांनो आपण आता पोहोचलेलो पुणे स्टेशनवरती. इथे बघू शकता 11:40 झालेले आहेत. काल रात्री आपण 9 वाजता बसलो होतो रेणीगुंटामधून आंध्र प्रदेश येथून स्टेशनवरून. आता आपण आलेलो इथे पुणे जंक्शनला महाराष्ट्रात 11:40. तर हा रात्रभरात असा प्रवास होता आणि आता खूप चांगला प्रवास झालेला आहे आणि आम्ही सगळे इथं पोचलेलो आहोत. तर आमच्या बॅगेज ठेवलेलं आहेत आणि आता आम्ही गाडीची वाट बघतो आहे. आमची गाडी आली की आम्ही थोड्याच वेळात निघू महाडच्या दिशेने. सुद्धा इथं आलेले आपण गाडीत बसलो. आता आलेलो जवळपास पाऊड या इथे. आपण तामणी मार्गे चालवलो त्या हॉटेलला आता जेवायला थांबलो आणि मग तिथून जेवण झाल्यानंतर डायरेक्ट महाडला निघणार आहोत.